नमस्कार, मी राणी शिरसाट. आज आपण वारली भाषेबद्दल, भाषेच्या समृद्धीबद्दल, सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीबद्दल जाणून घेऊ. महाराष्ट्राला निसर्गाने अनेक प्रकारचे दागिने दिले. असा एक दागिना म्हणजे सह्याद्री पर्वतांच्या माळा. या जंगलदरी भागात राहणारे अनेक आदिवासी आढळतात, त्यांना वारली असे म्हणतात. वारली महाराष्ट्रातील इतर आदिवासीपेक्षा सामाजिक, सांस्कृतिक मापदंडाने परिपक्व मानले जातात. या आदिवासींचे वास्तव्य मुंबईपासून 100 ते 150 किलोमीटर अंतरावर आढळून येतो. विशेषतः वारली महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, डहाणू, नाशिक, धुळे आणि गुजरातमधील वलसाड, उंगम, नवसारी, सुरत या भागात आढळतात. तुमच्या पारंपरिक पद्धतीबद्दल किंवा मग वारली समाजाबद्दल त्यांचं कशी आहे पद्धत, आणि सर्वात जास्त वारली पेंटिंग जास्त पॉप्युलर आहे हे आमच्या तसेच लग्न लग्न चौक काढायला. अच्छा, हा लग्न चौक आहे. मग याच्यामध्ये तुमच्या ज्या विधी वगैरे असतात त्याचेही चित्र असतात का? आहेत ना. अच्छा, मला तर सांगायचं काय आहे. हे तारप दाखवलेलं आहे. हा, गांधी सांगतात. आणि हा दिवा असतो, धवलेली असते आमच्या धवलेली असते. ती विधवा असते आमच्या, ती लग्न लावायला विधवा बाई चालते. चालते. बऱ्याचशा हिंदू पद्धतीमध्ये नाही चालत आमच्यात. चालते. दिवा सांगतात त्याला. आणि हे घोडे दाखवले आहे. आणि इथे 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 काही मला असं चित्र दिसतं, मांडव आहे. लग्न मंडप. लग्न मंडप. हे वाजंत्री आहे. अच्छा, ते वाजंत्री आहेत. आणि इथे सगळे डान्स वगैरे करतात. लग्न असेल तर हे चौक हा करावाच करावाच लागतो प्रत्येकाचे. आता समजा 2-3 मुलं असते, आता हे मुलीचे लग्न झालं तर दुसरा एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हे पुसायचे त्याचं नाव दुसरं काढायचं. पूर्ण पुसतात आणि मग नवीन लग्न चौक काढला जातो. आणि आता हे नाव दिलेलं आहे मुलीचं लग्न झालेलं. आता समजा मुलाचे करायचे असेल तर मग हा सर्व दुसरं नवीन काढ. वारलींना लहानपणापासूनच त्यांच्या परंपरेचे संस्कार दिले जाते. वारली होळी, दिवाळी असे अनेक सण साजरे करतात. वारली आदिवासी जंगलावर अवलंबून असतात. जंगल वेचून लाकूड गोळा करणे, लाकडांची चूल तयार करणे, वनऔषधी शोधणे अशी अनेक कामं करण्यासाठी वारलींना जंगलातच जावं लागतं. वारली देवावर फार विश्वास ठेवतात. वारली वनदेवतेची, व्याघ्रदेवतेची पूजा मनोभावे करतात.